राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. त्यानंतर अजित पवारांच्या गटात गेलेले एक आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतणार अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झालेली. नंतर त्या आमदाराचं नावही समोर आलं. अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. त्या चर्चेला उत्तर म्हणून अजित पवारांनी निलेश लंकेंना इशाराही दिला. आमदार निलेश लंके यांनी जर चुकीची भूमिका घेतली तर त्यांना आमदारकी गमवावी लागेल, त्यांना राजीनामा द्यावा लागेल, अन्यथा निलंबित होतील असं अजित पवार म्हणाले होते. पण त्यानंतर निलेश लंकेंनी अजित पवारांना रामराम ठोकत शरद पवारांच्या पक्षाची वाट धरली असंही म्हटलं गेलं. पण आज सुप्रीम कोर्टात या संदर्भातली महत्वाची अपडेट समोर आली आहे. पवारसाहेबांचं असं पण म्हणणं होतं की निलेश लंके जे आहेत, मागच्या वेळेस त्यांचं पवारसाहेबांचं म्हणणं होतं की निलेश लंके हे अजितदादांबरोबरचे आमदार आहेत आणि ते माझा फोटो वापरत आहेत. त्यावर यांचं म्हणणं होतं, अजितदादांचं म्हणणं होतं की ते ऑलरेडी पवारसाहेबांकडे गेलेले आहेत. तर अभिषेक मनु सिंघवी म्हणले नाही, ते आमच्याकडे फक्त एका फंक्शनसाठी आले आहेत, ऑफिशियली अजून ते अजितदादांबरोबरच आहेत. अशा छोट्या मोठ्या गोष्टींवर खडाजंगी झाली. पण जो पवारसाहेबांचा प्रयत्न होता की घड्याळ हे चिन्ह अजितदादांना न देण्यात यावं, त्याच्यात काही ते यशस्वी झाले नाहीये. तरी कोर्टाने खूप डिटेलमध्ये दोन्ही पार्टीजला विचारलं आणि त्याच्यामुळे आता इलेक्शन कमिशनला पण सांगण्यात आलंय की तुतारी हे चिन्ह हे प्रोव्हिजनली एनसीपी शरदचंद्र पवारांना देण्यात यावं आणि ते फ्री सिम्बल नाहीये. म्हणजे कुठल्याही राज्यात किंवा महाराष्ट्रात पण कुठलाही अपक्ष हे तुतारी चिन्ह वापरू शकणार नाही. एनसीपी शरदचंद्र पवारच तुतारी चिन्ह वापरू शकेल. आणि त्यांनी असंही सांगितलं आहे की जेव्हा कधी इलेक्शन कमिशनची मीटिंग काल झाली त्याच्यात एनसीपी शरदचंद्र पवारला सिंघवी म्हणले बोलवण्यात आलं नव्हतं. तर आता एनसीपी शरदचंद्र पवार ह्या पक्षाला सगळ्या मीटिंगमध्ये बोलवण्यात येईल इलेक्शनकडून पण, असंही कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. आणि कोर्टाने सांगितलं आता तूर्तास तरी इलेक्शन कमिशनचा निर्णय जो आहे तो तसाच आहे, पण पुढे आम्ही हा निर्णय उलटवू शकतो, बदलूही शकतो, त्याला काही वेळ लागेल. त्यामुळे तूर्तास अजितदादा हे इलेक्शन कमिशनच्या म्हणण्याप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह वापरू शकतात आणि तुतारी हे चिन्ह शरद पवार साहेब हे वापरू शकतील लोकसभा आणि विधानसभेपर्यंत. आणि जेव्हा कधी निकाल येईल 2-4-6 महिन्यांनी, त्यावेळेस जो काही निर्णय कोर्ट